भारत हा कृषीप्रधान देश आहे, म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शेतीची गोडी लागावी या उद्देशाने वेरळ मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी आज शनिवारी वेरळ येथील रवींद्र साळवी यांच्या शेतामध्ये भात लावणी प्रात्यक्षिकात सहभागी होत लागवडीचा अनुभव घेतलाय. यावेळी पारंपरिक भिल्लरी गीत गात मुलांनी लावणी देखील केले. काळाच्या ओघात सध्या कोकणात भात शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात शेती सोडून दिले. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना भात शेती ही केवळ पुस्तकातच पाहायला मिळेल ते काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच कोकणात भात लागवड करत असताना तांदूळ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात याची मुलांना माहिती मिळावी, तसंच शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही तर शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी व्हावा याची माहिती देण्यासाठी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भात लागवड लावणी उपक्रम कोकणातील पारंपरिक शेती भात लागवड लावणी उपक्रम अंतर्गत शेतकरी रवींद्र साळवी यांच्या शेतामध्ये सदर उपक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र साळवी, उपाध्यक्ष श्रावणी जाधव, त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक कदम, शाळेचे शिक्षक नंदकुमार भागवत, गावडे, कांबळे, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, त्याचबरोबर ग्रामस्थ आणि इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते. श्री रवींद्र साळवी यांच्या शेतामध्ये आम्ही चित्रपटांत आलेलो आहोत. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा मुख्य उद्योग आहे. यानिमित्तानं ह्या पावसाळ्यात आपल्या आमच्या कोकणामध्ये भात शेती चांगल्या प्रकारे केली जाते आणि या भात शेती लागवडीतून तांदूळ हा जो प्रकार येतो त्यावर तांदूळ मिळवण्यासाठी आपल्या शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात ते कष्ट ह्या आमच्या मुलांनी आज प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत. आपलं शिक्षण हे नुसतं नोकरीसाठी असता कामा नाही, आपलं शिक्षण ही सुसंस्कृत आणि सुशिक्षित होऊन आपल्या ह्या शेतीप्रधान देशाला शेतीतून हातभार लावण्यासाठी या मुलांना आम्ही शेतीकडं त्यांची ओढ लागावी गोडी वाढावी म्हणून आम्ही या शेतीसाठी ह्या प्रयत्न केलेले आहेत. या आज सुशिक्षित बेरोजगार जे आहेत ते शेती न करता नोकरीसाठी इकडे फिरत आहेत. ह्या आमच्या मुलांनी त्यांना एक असा संदेश दिलेला आहे की शेतीतून आपल्याला भरपूर असं उत्पन्न करता येतं, पुढील भविष्यकाळामध्ये शेती हा एकच मार्ग.